हाय फ्रेंड्स ऑल स्वागत आहे मित्रांनो अजून एक नवीन अपडेट आलेला आहे दोन हजार अठरा प्रतीक्षा यादी संदर्भात आहे मित्रांनो तर अपडेट आहे मित्रांनो आठ सप्टेंबर दोन हजार वीसचा तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर अशा प्रकारचं एक लेटर आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणे व्हायरल होत आहे तर या लेटरमध्ये काय आपण तेच बघणार आहे तर तारीख बघा मित्रांनो मुंबई दिनांक आठ नऊ दोन हजार वीस यात महत्त्वाचं म्हणजे विषय बघा मित्रांनो पोलीस शिपाई भरती दोन हजार अठरामधील उमेदवारांची माहिती पाठवण्याबाबत आता त्याच्याच खाली मित्रांनो उपरोक्त विश्वास अनुसरून पोलीस शिपाई भरती दोन हजार अठरा मधील प्रतीक्षा यादी संदर्भात येतं एकदम क्लिअर लिहिलेलं आहे प्रतीक्षा यादी संदर्भात म्हणजे जे वेटिंग उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजी मंत्री महोदय म्हणजे उद्याच मिटिंग होणार आहे मित्रांनो चार वाजता तर याची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तर कुठले कुठले मुद्दे मांडणार आहेत ते पण त्यांनी इकडं क्लिअर केलेले आहेत एक दोन तीन चार पॉईंट चार पॉईंट दिलेले आहेत तरी ते चार पॉईंट आपण बघूया तर पहिला पॉईंट बघा सन दोन हजार अठरामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस भरण्यात आलेली एकूण पदे तर किती पदे भरण्यात आलेली आहे त्याचा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा निवडसूचीवर निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती नाकारलेली आहे तर चारित्र्य पडताळणी वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरल्यामुळे नियुक्तीस अपात्र ठरले अशा उमेदवारांचे रिक्त राहिलेली पदे बघा मित्रांनो नीट बघा तर तिसऱ्या बघा अनुक्रमांक दोन वरून नमूद केलेल्या कारणामुळे रिक्त राहिलेली पदे भरण्यासाठी प्रतीक्षा यादीतील किती उमेदवारांच्या निवड सूचीमध्ये समावेश केला होता आणि पॉईंट नंबर चार अनुक्रमांक तीन प्रमाणे केलेल्या कारवाईनुसार सन दोन हजार अठरामध्ये निवड सूचीवरील सर्व पदे भरण्यात आलेली आहे किंवा कसे तरी चार टॉपिक महत्त्वाचे आहेत मित्रांनो तरी सर्व आपण हे पत्र बघितलं की आपल्याला एकच लक्षात येतो तर इकडे त्यांनी क्लिअर पण केलेलं आहे आणि याचा प्रत पण कोणाकोणाला पाठवलं आहे तुम्ही बघू शकता जवळपास दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे भरती निघालेलं सर्वच ठिकाणी प्रत पाठवण्यात आलेली आहे ते आर पी एफला पण पाठवलेले आहेत सर्व काही ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे आता हे पत्र नेमकं आहेस तरी काय तर मित्रांनो दोन हजार अठरामधील प्रतीक्षा यादी संदर्भात मिटिंग होणार आहे तर प्रतीक्षा यादीचं काही हालचाल होतं त्या मुलांचे वयोमर्यादा निघून जात होते तर त्या उमेदवारांनी भरपूर वेळा निवेदन दिलेले आहे उपमुख्यमंत्र्यांना मु मुख्यमंत्र्यांना तर भरपूर खासदार आमदार लोकांनी दिलेले आहेत शेवटी आता त्याच्यावर चर्चा होत आहे मित्रांनो दोन हजार अठरामधील मधील प्रतीक्षा यादी संदर्भात आहे तर याचं वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू मित्रांनो तर मित्रांनो उद्या नऊ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता बैठक आयोजित करण्यात आलेल्या मित्रांनो त्या बैठकीत काय निर्णय घेतात त्याचा पण आम्ही न्यूज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो बघूया मित्रांनो उद्या त्या बैठकीत काय होणार आहे तर त्याची पण बातमी आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे तर त्या अगोदर अनअकॅडमी अनअकॅडमी महत्वाची सूचना मित्रांनो अनअकॅडमीवरची फी वाढणार असल्याची अधिकृत घोषणा आलेली आहे दहा सप्टेंबरपासून फी वाढणार आहे मित्रांनो एम पी एस सी परीक्षेची तयारी करूया महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटरसोबत सोबत ते पण अनअकॅडमीवर मित्रांनो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेला आहे मित्रांनो त्या लिंकला क्लिक केल्याने अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला प्लॅन दिसणार आहे एक महिना तीन महिना सहा महिना बारा महिना चोवीस महिना तर मित्रांनो आता अनअकॅडमीवरची फी वाढणार आहे मित्रांनो तर शक्यतो तुम्ही चोवीस महिन्याचा प्लॅन बाय करा मित्रांनो तुम्हाला पहिलंच जे अमाऊंट आहे तेच मिळणार आहे ऑलरेडी तुम्हाला इकडं पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट आहे तसेच आमचं रेफरल कोड सूरज एम के टाकल्याने रेफरल कोड ऍडिशनल दहा टक्के म्हणजे टोटल पंच्याऐंशी टक्के डिस्काउंट मिळणार आहे मित्रांनो तुम्ही कोर्स बाय केला तर मित्रांनो तुम्हाला जास्त अमाऊंट पे करावा लागतो तर किती अमाऊंट त्यांनी सांगितलेलं नाही तर नक्कीच फी वाढणार आहे तर आत्ताच तुम्ही कोर्स बाय करा मित्रांनो पुन्हा दहा सप्टेंबर नंतर शंभर टक्के फी वाढणारच आहे